नमस्कार मित्रांनो, स्वागत है तुमचं डुप्लिकेट इंजिनियर्स या यूट्यूब चैनल वर। आज बऱ्याच दिवसांनी आम्ही निघालोय भटकंतीला। खूप दिवस झाले व्हिडिओ सुद्धा पोस्ट केली नव्हती, तर या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका नवीन ठिकाणी। सोबतच या अपरिचित ठिकाणाची संपूर्ण माहिती देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग जाऊया या अपरिचित ऐतिहासिक ठिकाणावर। माणगावपासून 9 किलोमीटर अंतरावरील इंदापूरमधून उजवीकडे आतमध्ये 6 किलोमीटर अंतरावर भिनाड हे एक गाव आहे। गावाजवळ असलेल्या छोट्या टेकडीवर कातळात कोरलेल्या टाक्यामध्ये काळभैरीचे देवस्थान आहे। येथील स्थानिक लोक याला भैरीची डुंगी असेही म्हणतात। जवळपास 15 मिनिटांची पायपीट केल्यानंतर आपण टेकडीच्या मध्यभागी येऊन पोहोचतो। इथेच आपल्याला काही कातळात खोदलेल्या आणि नव्याने बांधकाम केलेल्या काही पायऱ्या दिसतात। तसेच या पायऱ्यांपासून थोडं डावीकडे गेलो की कातळात खोदलेले 2 भले मोठे टाके पाहायला मिळतात। आपण ते टाके आता पाहायला जाऊया। टाक्यांपासून पुन्हा मूळ पावड पकडून थोडं पुढे आल्यानंतर उजव्या बाजूस असलेले पीर पाहायला मिळते। पुन्हा मूळच्या पायवाटेने चालत आल्यानंतर उजव्या बाजूस भग्न शिवपिंड पाहायला मिळते। ते पाहिल्यानंतर आपण टेकडीच्या मागच्या बाजूस येऊन पोहोचतो। उतरणीवर भिनाड ग्रामस्थांनी पायऱ्या बांधलेल्या आहेत व टेकडीवरून खाली कोणी पडू नये म्हणून रेलिंग सुद्धा बसवली आहे। समोरच कातळात 4 टाके खोदलेले दिसून येतात। ते एकमेकास जोडलेले आहेत। त्यातील एकामध्ये काळभैरीचे देवस्थान आहे म्हणून या टाक्यास भैरव टाके म्हटले जाते। जुन्या मूर्त्या भग्न झाल्यामुळे येथे 2017 साली नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली। या कातळात उरलेल्या भागाच्या बाजूस एक बैठा ओटाही खोदलेला दिसतो। समोर कातळात खोबण्या सुद्धा आहेत। काळभैरीचे हे देवस्थान जागृत असून दरवर्षी महाशिवरात्रीला येथे उत्सव असतो। एकंदरीत पाण्यासाठी खोदलेले या टाक्यांचा वापर नंतर वास्तव्यासाठी केला असावा। ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार या पांडवकालीन लेण्या असाव्यात। या टेकडीचा उपयोग ऐतिहासिकदृष्ट्या टेहळणीसाठी एखाद्या किल्ल्यासारखा केला असावा। लेणीतील साठलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेली व्यवस्था पुढे लेणीसारखी आढळून येते।
हे गाव तळाखाडी मांदाड व चौलहून उंबर्डी घाटाने पुढे येणारे व्यापारी मार्गावर आहे. येथे जवळच तळगड व कुरुडगड हे किल्ले सुद्धा आहेत. या टेकडीवरून कोलाड येथील जननी दुर्ग स्पष्ट दिसतो. अशा या ऐतिहासिक ठिकाणाचं संशोधन होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून बऱ्याच गोष्टी प्रकाश होतात येऊ शकतात. आणि विशेष कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे भिनाड ग्रामस्थांचं, की त्यांनी हा अमूल्य ठेवा जपण्याचा प्रयत्न केला आहे. इथलं वातावरण अतिशय शांततामय, एकदा आवर्जून भेट द्या. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येऊ.